शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी 18 वर्षांपासून विना अनुदानित काम करणाऱ्या शिक्षकांच्या आंदोलनाला भेट दिली आहे. की आपण सगळी बहुजन लेकर, आपण सगळी गाव खेड्यात न आलेली लेकर, आपण सगळी कुठलाही जमीन जुमला किंवा फार मोठा आधार नसलेली लेकर, आपल्याला आधार असता, जमीन जुमली असते, राजकीय वारसा असता, आपल्याकडे जर इंडस्ट्री असते, कारखाने असते, तर आपण इथं बसलो नसतो अशा गोट्या खेळ. आपण इथं बसलोय कारण आपलं धकत नाही, आपण गरीब आहोत, आपला आधार नाही, आपल्या आई बापाचा आधार नाही, आपल्या घरातल्या आजोबाई बहिणीला आधार नाही, आपल्या लेकरा बाळांना आधार नाही. आज ना उद्या सरकारला पाजर फुटेल म्हणून आपण इथं आहोत. पण किती दिवस, एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, म्हणजे काहीतरी लाज शरम वाटली पाहिजे. अरे एक वर्ष तुम्हाला मंत्री पदापासून लांब ठेवलं तर तुम्ही पक्ष बदलता. 18 वर्ष ज्यांना पगार मिळत नाही त्यांनी काय बदलायचं सांगा. शाळा बदलायची, शिक्षण मंत्री बदलायचा का इथली सगळी व्यवस्थाच बदलायची? ही सिस्टीम जर आम्हाला अशा पद्धतीने नारत असेल, ही सिस्टीम जर आम्हाला अशा पद्धतीने अडवत असेल, या सिस्टीमला जर शिक्षण व्यवस्थेचा कणा असणाऱ्या शिक्षकांचा आदर करणं कळत नसेल आणि वरून ते म्हणत असतील की आमच्याकडे बजेट नाही, तर या सगळ्या माध्यमांच्या समोर विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकरजींना आम्हाला सांगावं लागेल की साहेब, तुमच्याकडचे जे थोडे थोडे खोके आहेत ते जरा रिकामे करा, आणि जर कमी पडलं त्याच्यात काही तर याच शिक्षकांकडून डोनेशन घेऊन, याच शिक्षकांकडून पटमान्यता, संच मान्यता आणि वेगवेगळ्या मान्यतेसाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपये उकळलेले आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा. कुठून येतोय अधिकाऱ्यांकडे एवढा पैसा? महाराष्ट्रातले जर सगळे शिक्षण अधिकारी, शिक्षण संचालक यांच्या जर चौकशा सुरू केल्या तर 50% अधिकारी असे निघतील की ज्यांच्या खाजगी शाळा तयार आहे. असे अनेक अधिकारी निघतील की ज्यांचं लाईफस्टाईल पुढाऱ्यांना लाजवेल असं लाईफस्टाईल आहे. म्हणजे मंत्र्याचं भागतंय, आमदाराचं बी भागतंय, शिक्षण अधिकाऱ्याचं बी भागतंय, भागत नाही, धकत नाही ते आपण, म्हणून आपण इथं आहोत. दादा हो, हा लढांत्र्यांचे उल्लेख केले, काय तावडे साहेबांनी असा निर्णय घेतला, तसा निर्णय घेतला. अरे ज्यांच्या शिक्षणाच्या डिग्र्याच खोट्या निघाल्या, शिक्षणाच्या डिग्र्या बी ज्यांच्याकडे नीट नाहीत, कदाचित त्यांना डीएड बीएड चा जर लॉन्ग फॉर्म विचारला तर कदाचित लॉन्ग फॉर्म ही सांगता येणार नाही अशी अनेकांची अवस्था आहे. त्यामुळे या लोकांकडून आपण किती अपेक्षा कराव्या हा सुद्धा हा प्रश्नच आहे. पण तरी सुद्धा संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही सगळेजण संघर्षाचे वारसदार आहात आणि जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी आम्हाला शिक्षणाचे महत्त्व सांगितले. भारतीय राज्यघटनेच्या 3 प्रकरणातल्या कलम 21 अ मध्ये शिक्षण हा मूलभूत अधिकार सांगितला. पण शिक्षण हा मूलभूत अधिकार गावखेड्यातल्या बहुजन लेकरांपर्यंत, 18 पगड जात धर्माच्या लेकरांपर्यंत पोहोचवणारा, जर त्यांच्यासाठी लढणारा, झगडणारा सैनिकात शिक्षक रूपी सैनिकच जर उपाशी असेल तर हा किती काळ तग धरेल याचाही विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून चला जरा जोरात जरा घोषणा देऊया, बघूया अशी निगरगट्ट कातडी असणारे, जे निगरगट्ट झालेलं जे लोक आहे, जे सरकार आहे, त्यांना काही जाग येते का? त्यामुळे जोरदार एकदा यलगार करूया. अरे आवाज जोर, मोठा आवाज.